सर्व सुजान पालकांना आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना नमस्कार मी प्राध्यापिका अलका प्रभाकर कोळेकर नुकताच बारावीचा रिझल्ट लागलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळालेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि ज्यांना त्यांच्या मनाप्रमाणे मार्क्स मिळाले नसतील तर त्यांनी प्लीज डोंट लूज युअर हार्ट ही काही शेवटची संधी नव्हती आपल्याला आणखी बऱ्याच संधी मिळणार आहेत तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो खास करून विज्ञान शाखेतील मुलांनी ज्या मुलांनी बारावी उत्तीर्ण जी मुलं झालेली आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि बारावी नंतर पुढं कुठला कोर्स करावा असा संभ्रम बऱ्याच जणांना असतो काही जणांचं ठरलेलंही असतं पण काही जणांना हा संभ्रम असतो तर त्यासाठी हा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये विज्ञान शाखेतून बारावी केल्याच्या नंतर जी पारंपारिक कोर्सेस आहेत मेडिकल फील्ड असेल इंजिनिअरिंग फील्ड असेल हे सोडून ह्या व्यतिरिक्त आणखीन कुठल्या कुठल्या शिक्षणामध्ये संधी आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ कृपा करून शेवटपर्यंत पहा जे या चॅनलवर नवीन असतील जे पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहतायत तर त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तो शेअर करा ट्वेल्थ सायन्स करताना पी सी बी हा ग्रुप निवडला जातो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी और फिजिक्स केमिस्ट्री और बायोटेक्नॉलॉजी त्यानंतर नीटची तयारी केली जाते टी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट या टेस्टमध्ये मेरिटनुसार मुलांचा एकतर एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस और बी यू एम एस या कोर्सला नंबर लागतो ही झाली काही मेडिकल कोर्सेस पण यासोबतच या, या फील्डमध्ये किंवा सायन्समध्ये मेडिकल कोर्सेस बरोबर पॅरामेडिकल कोर्सेस सध्या खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि यामध्ये पुढे जाऊन जॉब अपॉर्च्युनिटीज ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत करिअरच्या संधी संधी याच्यामध्ये खूप आहेत त्यामुळं पॅरामेडिकल जे कोर्सेस आहेत तर ते, ते देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पॅरामेडिकल कोर्सेस त्यामध्ये आहेत जी एन एम जनरल नर्सिंग मिडवाइफरी एन एम एम ओक्झिलरी नर्स मिडवाईफ ओ टी टी ऑपरेशन थिएटर टेक्नीशियन बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी फार्म डी मीन्स डॉक्टर ऑफ फार्मसी बी एस सी इन एम एल टी मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी बी एस सी इन एम आर टी मेडिकल रेडोलाजिक टेक्नॉलॉजी ए टी बी एस सी इन एनेस्थेसिया टेक्नोलॉजी, बी एस सी सी पी टी इन कार्डियक परफ्यूजन टेक्नोलॉजी, बी एस सी इन डी आई टी इन डायलिस थेरेपी बी एस सी इन डी बी एस इन डायाबेटिकाय एस सी इन ई सी टी इको कार्डियोग्रफी टेक्नालजी बी एस सी इन पी ए फिजिशियन बी ए इन एस एल पी बैचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथोलॉजी बी बी एस सी अँड एच मीन्स बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री याचबरोबर फिजिओथेरपीचे कोर्स आहेत त्याचप्रमाणे तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी एस सी करू शकता एम एस सी करू शकता त्यानंतर पी एच डी करून तुम्ही लेक्चरशिप देखील करू शकता असे बरे बऱ्याच अशा करिअरच्या आणि शिक्षणाच्या संधी या विज्ञान शाखेतील पी सी बी या ग्रुपमधून आपल्याला मिळतात पी सी बी या ग्रुपमधील विद्यार्थी ज्याप्रमाणे मेडिकल कोर्सेसला जाण्याची तयारी करतात त्याचप्रमाणे दुसरा जो ग्रुप आहे तो पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे विद्यार्थी इंजिनिअरिंगला जाण्यासाठी म्हणजे जे ची जे ईची तयारी करतात जॉईंट एंट्रन्स एक्झाम आणि ते आय आय टीज इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी अँड एन आय टी नॅशनल इंस्टिट्यूट्स इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजीला जाण्याचा तिथे ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करतात परंतु ज्या मुलांचा नंबर तिथे लागत नाही मेरिटमध्ये ती मुलं येत नाहीत तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये ई टी आहे एंट्रन्स एक्झॅम आहे Mula, आसे, 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 ती एंट्रन्स एक्झाम देऊन मुलं महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तिथे ॲडमिशन घेऊ शकतात त्याचप्रमाणे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत काही अटॉनॉमस कॉलेजेस आहेत असे काही सुप्रसिद्ध कॉलेजेसमध्ये ते इंजिनिअरिंग करू शकतात इंजिनिअरिंगमध्ये विविध कोर्सेस आपल्याला जी जनरल कोर्सेस आहेत ते माहितीच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असेल कम्प्युटर असेल इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल त्याचप्रमाणे काही कोर्सेस आहेत ती म्हणजे एरोस्पेस इंजिनिअरिंग आहे एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग आहे देन एअरक्राफ्ट मेंटेन्स इंजिनिअरिंग आहे ही कोर्सेस देखील ही मुलं करू शकतात या व्यतिरिक्त या ग्रुपचे विद्यार्थी बी टेक आणि एमटेक इन जेनेटिक इंजिनिअरिंग करू शकतात त्याचप्रमाणे बी एम एस बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करू शकतात बी सी ए बी सी एस करू शकतात मर्चंट नेव्ही कोर्सेस एअरफोर्सचे कोर्सेस करू शकतात यापेक्षा वेगळं जर पाहायला गेलं तर यामध्ये ते ॲनिमेशन कोर्स करू शकतात व्हिडिओ गेम डेव्हलपर किंवा टेस्टर होऊ शकतात कमर्शियल पायलटचा कोर्स ते करू शकतात आर्किटेक्चरचा कोर्स शकता। कोर्स करू शकतात शकता। त्याचप्रमाणे प्रॉडक्ट डिझाईन कोर्स करू शकतात बी एच एम हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करू शकतात त्याचप्रमाणे लॉ कोर्सेस देखील करू शकतात लॉ कोर्सेसमध्ये एल एल बी त्यानंतर एल एल एम करू शकतात ही कोर्सेस झाले सायन्स फॅकल्टी मधील याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे सायन्स फॅकल्टीचा सा जो विद्यार्थी आहे तर तो आर्ट्समध्ये किंवा कॉमर्समध्ये देखील येऊ शकतो आता येणाऱ्या काळामध्ये जे काही ज्या काही एक्झाम्स होतील नीटची होईल जेई ची होईल किंवा सीईटीज टीज होतील त्यानुसार तुम्हाला मिळालेले मार्क्स त्यानंतर तुम्हाला अभियोग्यता ही पाहावी लागेल आपल्याला आर्थिक परिस्थितीही पाहावी लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्स निवडताना तुम्ही तुमची आवड पहा जो काही कोर्स तुम्ही करणार आहात तर तो तुमच्या आवडीचा ते क्षेत्र तुमच्या आवडीचं असणं गरजेचं आहे आणि ह्या ह्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही तुमचं जे काही क्षेत्र असेल ते निवडा जो काही कोर्स तुम्हाला करायचा असेल तर तो कोर्स तुम्ही निवडा Uh, हे झालं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे इट इज रिलेटेड टू सायन्स फॅकल्टी नेक्स्ट जो माझा व्हिडिओ असणार आहे तो कॉमर्स फॅकल्टीशी रिलेटेड असेल कॉमर्स फॅकल्टीमध्ये बारावीच्या नंतर शिक्षणाच्या ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्या मी सांगणार आहे आणि त्याच्यानंतरचा व्हि व्हिडिओ जो असेल तर तो रिलेटेड टू आर्ट्स फॅकल्टी असणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो नक्कीच लाईक करा आणि शेअर करा थँक्यू